जून महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना संधी मिळाल्यास काय राजकीय गणित असू शकतात याचा आढावा घेणारा लाईव्ह सोलापूरचा विशेष रिपोर्ट. देवेंद्र फडणवीस हे विधानसभेच्या तयारीला लागले असून राज्यातील इतर नेत्यांच्या मदतीने विधानसभेची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जून महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना स्थान देऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या आपल्या जागा वाढवण्याचा हेतू फडणवीस यांचा स्पष्ट होत असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. मोहिते पाटील यांना संधी मिळाल्यास काय राजकीय गणित असू शकतात याचा विश्लेष केलाय ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने यांनी. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात मोठं खिंडार पाडत एक प्रस्थापित राजकीय घराणं मोहिते पाटलांचं भाजपने आपल्या जाळ्यात ओढलं आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विजयसिंह मोहिते पाटील यांनी अद्याप प्रवेश केला नसला तरी सुद्धा त्यांच्यात झालेल्या त्यावेळेच्या चर्चेनुसार जून महिने होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात विजयसिंह मोहिते पाटलांना कुठेतरी संधी दिली जाते अशी चर्चा सध्या जी होते ती चर्चा एकूणच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फार महत्त्वाची आहे. कारण का लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मेला जे येतील ते येतील, परंतु विधानसभेची तयारी मुख्यमंत्र्यांनी देखील आता सुरू केलेली दिसते. जर का सोलापूर जिल्ह्यातला एक दमदार व्यक्तिमत्व विजयसिंह मोहिते पाटील हे पुन्हा मंत्रिमंडळात राहिलेलं आणि त्यांना जर चांगलं पीडब्ल्यूडीसारखं खातं सरकारने दिलं तर त्यांचा अनुभव पाहता भाजपला याचा निश्चितच कुठेतरी फायदा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभेच्या जागा आहेत, 11 आमदार इथून निवडून जातात. त्यामध्ये आता सध्या भाजपकडे 2 आमदार आहेत, परंतु जर मोहिते पाटलांची ताकद लागली तर जिल्ह्यात आणि मोहिते पाटलांना भाजपने ताकद दिली तर निश्चितच भाजपला जागा वाढताना दिसतील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातल्या मोहिते पाटलांचा जिथं जिथं प्रभाव ज्या जिल्ह्यावर आहे, जिथं जिथं त्यांचे कार्यकर्ते, त्या जिल्ह्यातही भाजपला निश्चितच मदत होणार आहे. जर विजयदादा यांना जून महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास त्यांना राजकीय ताकदीचा पुरेपूर वापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सरकारसाठी करून घेणार असल्याचं स्पष्ट होते. विजयसिंह मोहिते पाटील यांना जून महिन्यात मंत्रिमंडळात संधी दिल्यास राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील नेते भाजपच्या गळ्याला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा DK मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे 19 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तरी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा असं आवाहन DK मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ भाऊ कसबे यांनी केलंय.